हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द थ्री टाइप्स और थ्री स्टेप्स ऑफ द रेस्पिरेशन प्रोसेस. इन द प्रीवियस लेक्चर वी हैव सीन हाउ रेस्पिरेशन ऑकर्स और व्हाट रेस्पिरेशन एक्झॅक्टली मीन्स. रेस्पिरेशन म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये, की जेव्हा केव्हा आपण ऑक्सिजन युक्त हवा आत घेतो तर तो ऑक्सिजन जो हवेसोबत आपण आत घेतलेला असतो तो सेलपर्यंत पोचतो आणि सेलमध्ये तो ऑक्सिजन पोचल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमकडून आलेले जे न्यूट्रियंट्स आहेत विच आर इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन प्रोसेस होती, म्हणजेच त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि त्या प्रोसेसमधून एनर्जी प्रोड्यूस होते. तर ह्या सगळ्या प्रोसेसेसचा समावेश होतो रेस्पिरेशन ह्या प्रोसेसमध्ये. आता ही रेस्पिरेशनची प्रोसेस होते इन थ्री स्टेप्स. त्या तीन स्टेप्स काय आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आणि नंतर त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डिटेलमध्ये रेस्पिरेशन प्रोसेस ही आपण ह्याच्या पुढच्या पार्ट्समध्ये बघत जाऊ. नीट समजून घ्या, खूप सोप्या पद्धतीनं आज आपण ही रेस्पिरेशन कशा पद्धतीनं होतं हे एक्सप्लेन करणार आहे मी. आता या रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे इट टेक प्लेस इन थ्री स्टेप्स. त्या स्टेप्सपैकी पहिली जी स्टेप आहे इट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन, किंवा यालाच ब्रीदिंग असं म्हणतात. म्हणजे नॉर्मली आत्तापर्यंत तुम्हाला काय माहिती होतं की हवा आत घेणे, ऑक्सिजनयुक्त हवा आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर सोडणे याला रेस्पिरेशन म्हणतात असं आत्तापर्यंत तुम्ही शिकत आलाय. पण तो ॲक्च्युली काय आहे, अखंड रेस्पिरेशन प्रोसेसचा फक्त एक पार्ट आहे, एक स्टेप आहे. आता या एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये किंवा ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली काय होतं तर आपली पूर्ण जी रेस्पायरेटरी सिस्टीम आहे त्याचा समावेश या प्रोसेसमध्ये होतो. आपण नाकावाटे जी हवा आत घेतो त्या हवेमध्ये मॅक्झिमम प्रपोर्शन असतं ऑक्सिजनचं. ही ऑक्सिजनयुक्त हवा आपली ट्रॅकिया, ज्याला विंड पाईप म्हणतो, रेस्पिरेटरी सिस्टीम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल मी तुम्हाला डायग्रॅमसहित एक्सप्लेन करणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. आता फक्त प्रोसेस समजून घ्या. नाकावाटे हवा आत गेली, आपल्या विंड पाईपमधून ती एंटर झाली, त्याच्या पुढे जाऊन सपोज ही आपली विंड पाईप आहे ज्याच्या थ्रू हवा आत जाणार आहे, मग पुढे दोन लंग्स असतात आपल्या चेस्ट रिजनमध्ये, एक राईट एक साईडचं आणि एक लेफ्ट साईडचं. आता या लंग्सच्या आतमध्ये छोटे छोटे बलूनसारखे स्ट्रक्चर्स असतात ज्यांना ॲल्व्हिओलस म्हणतात, सिंगल्स ॲल्व्हिओलस, प्लुरल ॲल्व्हिओलाय. आता हे काय आहेत, तर फुग्यासारखे स्ट्रक्चर्स आहेत की जिथे ॲक्च्युली जो आपण गॅशियस एक्सचेंज म्हणतो की नाही ती प्रोसेस होते ह्या ॲल्व्हिओलायमध्ये. आता ह्या एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये कुठली कुठली प्रोसेस इन्क्लूड झाली, की इनटेक ऑफ एअर. एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये इनटेक ऑफ एअर हॅविंग मॅक्सिमम अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, आणि मग तो ऑक्सिजन युक्त हवा कुठं गेली, लंग आपल्या ट्रॅकिया थ्रू लंग्सपर्यंत आली आणि लंग्समध्ये ह्या ॲल्व्हिओलसच्या रिजनमध्ये पुढचा जी प्रोसेस आहे दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन, ती प्रोसेस होते इनसाइड द लंग्स. एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये फक्त हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे हा पार्ट येतो एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये, ज्याला आपण ब्रीदिंग म्हणतो. आता दुसरी जी स्टेप आहे इट इज इंटरनल रेस्पिरेशन. ॲक्च्युली स्टुडंट्स बऱ्याच ठिकाणी एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोनच पार्ट्स केलेले दिसतात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ह्या रेस्पिरेशनच्या प्रोसेसला तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे, त्यांनी इंटरनल वेगळं आणि सेल्युलर वेगळं अशा तीन लेवल्स केल्या आहेत. पण पुढं जाऊन तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनललाच सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात असं शिकणार आहात. आता आपण हे इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय एक्झॅक्टली बघूया. तर हियर इन धिस प्रोसेस ऑफ इंटरनल रेस्पिरेशन गॅशियस एक्सचेंज टेक्स प्लेस. कुठं होतो तर इनसाइड द लंग्स. लंग्स कुठे असतात, आपल्या चेस्ट रिजनमध्ये. आपला जो डायफ्रॅम, आपले जे चेस्ट रिजन असतो छातीचा पिंजरा, त्याच्या आतमध्ये आपले बरेच हार्ट आहे, लंग्स आहेत, हे ऑर्गन्स प्रेझेंट असतात. तर ह्या लंग्सच्या आतल्या बाजूला
हे स्ट्रक्चर्स डिटेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेतच. फक्त तुम्हाला इमॅजिन होणार नाही ना, म्हणून डायग्रॅमॅटिक तुम्हाला सांगते आहे. तर हे जे फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात त्यांना म्हणतात एल्व्हिओलाय. ह्या एल्व्हिओलायचं फीचर काय आहे, तर त्यांच्या सरफेसवरती मिलियन्स ऑफ ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असतात. आता ब्लड कॅपिलरीज म्हणजे काय, कधी तुमचा डोळा लाल झाला आहे एखाद्या इंजुरीमुळे, जो आपला डोळा लाल होतो तर त्या ज्या बारीक लाल लाईन्स दिसतात तेवढ्या बारीक, त्या असतात आपल्या ब्लड कॅपिलरीज. आपल्या बॉडीमध्ये मेन दोन प्रकारच्या ब्लड व्हेसल्स असतात की ज्या ब्लड कंडक्ट करतात. एक असतात ऑक्सिजनयुक्त ब्लड कंडक्ट करणाऱ्या आर्टरीज, आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहेच डिटेल. कार्बन डायऑक्साईडयुक्त म्हणजे अशुद्ध रक्त कंडक्ट करणाऱ्या व्हेन्स, आणि हे रक्त प्रत्येक सेलपर्यंत प्रत्येक टिश्यूपर्यंत पोचवायचं काम करणाऱ्या असतात त्या ब्लड कॅपिलरीज. म्हणजे जशा झाडाची एक मेन फांदी असते आणि तिला अनेक छोट्या छोट्या फांद्या असतात की नाही, तसं आपली मेन एक ब्लड कॅपिलरी असते आणि ती जशी जशी टिश्यू किंवा सेल लेवलवरती पोचत जाईल तशा तिला फुटलेल्या फांद्या, आणि सगळ्यात बारीक फांदी जी असते तिला म्हणायचं कॅपिलरी, जी लाल दिसते ना डोळा लाल झाल्यानंतर, ती तशा प्रकारच्या बारीक कॅपिलरीज असतात. मग ह्या एल्व्हिओलायच्या सरफेसवरती पूर्ण कॅपिलरीज प्रेझेंट असतात. आणि मग काय करतात त्या कॅपिलरीजचं काम काय, तर बॉडीकडून आलेला जो CO2 आहे कार्बन डायऑक्साईड तो रक्तामधून एअरमध्ये टाकणे. आणि थोडक्यात दरवाजामध्ये कसं असतं, समजा हा दरवाजा आहे, इथून आली ऑक्सिजनयुक्त हवा, हा दरवाजा म्हणजे एल्व्हिओलसचा सरफेस आहे असं समजून घ्या. इकडून आली नाकावाटे आत आलेली ऑक्सिजनयुक्त हवा, इकडून आला CO2युक्त हवा जी ब्लडमधून आली आहे इम्प्युअर ब्लडमधून. तर इथं मटेरियल एक्सचेंज होतो, ऑक्सिजन आत जातो आणि CO2 इथून बाहेर येतो, आणि मग तो श्वासावाटे बाहेर टाकला जातो, श्वासावाटे आत आलेला ऑक्सिजन रक्तात मिसळतो. ही प्रोसेस कुठं होते, एल्व्हिओलसमध्ये. आलं लक्षात? सो गॅशियस एक्सचेंजची प्रोसेस होते इनसाइड द लंग्स इन द एल्व्हिओलाय. कळालं? डिटेल आपण बघूयात पुढे, काही काळजी करू नका, आत्ता एवढं समजून घ्या फक्त. आता त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे त्याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. आता या प्रोसेसमध्ये काय होतं स्टुडंट्स, तर इथून जो आत गेला आहे ऑक्सिजन, आता दारातून आत आलेला घरात आलेला जो ऑक्सिजन आहे आपला बॉडीमध्ये एंटर झाला ना, तर तो ब्लडमध्ये मिक्स झाला. आता तो ब्लडमध्ये मिक्स झालेला ऑक्सिजन परत हार्टकडे पाठवला जातो आणि तिथून आपल्या सगळ्या बॉडीला ते ऑक्सिजनयुक्त ब्लड जे आहे ते सेलपर्यंत प्रत्येक सेलपर्यंत पोचवायचं काम परत ब्लड व्हेसल्सचं. आपण सर्क्युलेटरी सिस्टम पण शिकायची आहे ह्या चॅप्टर्समध्ये. तर आता काय झालं बघा, हा ऑक्सिजनयुक्त म्हणजे ऑक्सिजन जो होता तो रक्तात मिसळला, ते रक्त शरीरातल्या प्रत्येक सेलपर्यंत पोचलं. लास्ट लेक्चर आठवतं आहे तुम्हाला, लास्ट लेक्चरमध्ये मी काय सांगितलेलं होतं, रेस्पिरेटरी सिस्टमकडून आलेला ऑक्सिजन आणि सर्क्युलेटरी सिस्टमकडून आलेला ग्लुकोज हे दोन्ही डायजेस्टिव्ह सिस्टमकडून आलेला ग्लुकोज हे दोन्ही सर्क्युलेटरी सिस्टमकडं आले, तिथून ते सेलपर्यंत गेले. आता सेलमध्ये काय होणार, तर ह्या जो ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजे शुगर आहे, तर ही शुगर तिचं ब्रेकडाऊन होतं इंटू सिम्पल सबस्टन्सेस. मायटोकॉन्ड्रिया आठवते, मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण काय शिकलो आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, एनर्जी प्रोड्यूस होते इन द फॉर्म ऑफ ATP. मग ती प्रोसेस एनर्जी प्रोडक्शनची ती होते इन द थर्ड स्टेप, अँड दॅट स्टेप इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. आपल्या ब्रीदिंग थ्रू आलेला ऑक्सिजन डायजेस्टिव्ह सिस्टीममधून अन्नाचं पचन होऊन जो फायनल एंड प्रोडक्ट तयार झाला आहे तो ग्लुकोज सगळे मिळून ब्लडमध्ये आले, ब्लड करून ते गेले सेलकडे, आणि मग तिथे त्याचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे ब्रेकडाऊन झालं, आणि त्या ब्रेकडाऊनमध्ये जे एंड प्रोडक्ट्स तयार होतात त्यापैकी एक एंड प्रोडक्ट असते एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, आणि त्याच्यासोबत काही वेस्ट प्रोडक्ट्स देखील तयार होतात, आणि ते वेस्ट प्रोडक्ट असतात CO2 आणि वॉटर व्हेपर. मग ही सगळी प्रोसेस एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडायची झाली. हे इक्वेशन सगळ्यांना पाठ करायचं आहे लक्षात ठेवून अर्थातच, आणि लक्षात कसं ठेवायचं ते मी सांगते. बघा, आपल्याला काय करायचं सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये, तर ऑक्सिडेशन होतं कुणाचं, ऑफ फूड.
कुठून आलं? फ्रॉम सर्क्युलेटरी सिस्टम, फ्रॉम डायजेस्टिव्ह सिस्टम. आणि ऑक्सिडेशन झालं म्हणजेच हा आत घेतलेला ऑक्सिजन सेलपर्यंत गेला. आता काय होतं बघा, हा फूड आहे, फूड अल्टिमेटली त्याच्यापासून ग्लुकोज फॉर्म झाला. ग्लुकोज त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6, हे तुम्हाला माहिती आहे. या ग्लुकोजचं काय झालं? ऑक्सिडेशन. म्हणजेच हा ग्लुकोज ऑक्सिजनसोबत कंबाईन झाला, म्हणून मी लिहिलं O2. ॲक्च्युली बॅलन्स इक्वेशन आपण नंतर शिकवते मी तुम्हाला. हां, आता ह्याच्यामध्ये काय झालं, ह्या दोघांची रिॲक्शन झाली एकमेकांशी आणि तीन गोष्टी तयार झाल्या. पहिलं म्हणजे CO2 गॅस तयार झाला, दुसरं म्हणजे वॉटर व्हेपर तयार झाले, आणि तिसरा म्हणजे ATP एनर्जीचा हा एक प्रकार आहे. आता ही प्रोसेस तुम्हाला 10th परत डिटेल शिकायची आहेच. ATP एनर्जीचे 38 मोलेक्युल्स तयार झाले, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी तयार होते, ती मेन असते, आणि त्याच्याबरोबर हे दोन वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात. आता हे इक्वेशन इथंपर्यंत आपल्याला सांगता येईल, पण तुमच्या इक्वेशनमध्ये तिथं दिलं आहे 6O2, 6CO2, 6H2, मग ते कुठून आले? तर तेव्हा आपण कुठलंही केमिकल इक्वेशन लिहिताना, आपण ह्याच सेमिस्टरमध्ये शिकायचं आहे की एखादं केमिकल इक्वेशन कसं लिहायचं असतं, तर तेव्हा उजवीकडची आणि डावीकडचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटमचा जो नंबर असतो तो दोन्हीकडे सेम आला पाहिजे. असा एक लॉ आहे, आपण 9th तो लॉ शिकणार आहे की कुठलीही केमिकल रिॲक्शन होत असताना नंबर ऑफ ॲटम्स जेवढे रिॲक्टंटमध्ये असतात ह्यांना म्हणतात रिॲक्टंट आणि यांना म्हणतात तयार झालेले प्रोडक्ट्स. तर जेवढे ॲटम्स रिॲक्टंटमध्ये असतात तेवढेच प्रोडक्टमध्ये असतात. मग आता इथे कार्बनचे 6 ॲटम्स दिसत आहेत, इथं मात्र एकच दिसतो आहे. आपल्याला हा आहे तो फॉर्म्युला बदलता येत नाही, आहे त्या फॉर्म्युलामध्ये चेंज करता येत नाही, म्हणून आपण काय करायचं, ह्या CO2 6 गुणायचं, 6 मल्टिप्लाय करायचं. मग आता 6 मल्टिप्लाय केल्यावर 6×C म्हणजे कार्बनचे 6 ॲटम झाले, आणि 6×O2 म्हणजे 6×2 म्हणजे 6×2 12 ऑक्सिजन झाले. मग आता इथं ऑक्सिजन आपले किती आहेत? 6, आणि हे 2 किती झाले? 8 ऑक्सिजन झाले. मग आता इथं तर आपल्याला चेंज करता येत नाही, मग आपण इथं काय करूयात, याच्यामध्ये 6O2 करून बघूयात. कारण 6 + 2 = 8 झाले की नाही, आता हे 6×2 = 12 झाले, आणि हे 6 किती झाले? 18. आता याच्यामध्ये ऑक्सिजन इथे किती झाले? 12, आणि इथे 6 आहे. मग मी ह्या H2O पण 6 मल्टिप्लाय करेन. आता हे किती झाले? 12, आणि हे 6 झाले. 18 ऑक्सिजन, इथे पण 18 ऑक्सिजन झाले. कार्बन इथे 6 झाले, इथे 6 झाले. हायड्रोजन इथे 12 आहेत, इथे 6×2 = 12 झाले. म्हणजेच जेवढे नंबर ऑफ कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच प्रोडक्ट साईडला पण झाले. याला म्हणायचं बॅलन्स इक्वेशन. ॲक्च्युली कुठली पण केमिकल रिॲक्शन ही ह्या पद्धतीनं पाठ करायची असते, पण तुम्हाला अजून शिकवलेलं नाही. जर मी हे आत्ता सांगितलेलं लक्षात नसेल आलं तर तुम्ही छोटीशीच रिॲक्शन आहे अशी पाठ करू शकता. किंवा अजून एक ट्रिक काय सांगते, हा ग्लुकोजचा फॉर्म्युला +O2 + CO2 + H2O + 38 ATP असं लिहायचं, आणि ह्या O2, CO2 आणि H2O आधी फक्त 6 6 6 लिहायचं. दोन्हीपैकी जे सोपं वाटेल त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. हे इक्वेशन एक्झाममध्ये हमखास विचारलं जातं स्टुडंट्स फॉर 1, 2, or 3 मार्क्स. सो हे सेल्युलर रेस्पिरेशनचं महत्त्वाचं इक्वेशन आहे. रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स ह्या झाल्या, एक्सटर्नल, इंटरनल आणि सेल्युलर. हा इथंपर्यंत पार्ट आपला कम्प्लीट झाला. एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचं ट्राय केलेला आहे, होपफुली तुम्हाला समजेल नक्कीच. नाही समजलं तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये रेस्पायरेटरी सिस्टम डिटेलमध्ये एकदम इझी पद्धतीनं आपण शिकणार आहोत.